नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा, विकास कामांमध्ये तुझ्या भावाचा आरोप, उडाल्या शाब्दिक चकमकी. शहरातील रस्त्यांची कामे असो की पाणी पुरवठा, प्रत्येक बाबतीत अल्पसंख्याक बहुल भागावर अन्याय केला जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी जाणून बुजून हा दुजा भाव करीत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते साबीर शेख यांच्यासह विरोधी सदस्यांनी आज महासभेत फलक झळकवले. या प्रकाराने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक होऊन एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्नही झाल्याने सुमारे अर्धा तास सभागृह तणावपूर्ण बनले होते. दरम्यान साबीर शेख हे महापौरांच्या समोर जाऊन जमिनीवर बसण्याच्या प्रयत्नात असतानाच पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांनी गैरसमजातून वापरलेला शिविगाळ भाषेचा विरोधी सदस्यांनी खेद व्यक्त केला. महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आज महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली महासभेला सुरुवात झाली. यावेळी सहायक आयुक्त गणेश गिरी, नगर सचिव मनोज वाघ तसेच नगरसेवक व विविध खातेप्रमुख उपस्थित होते. उबेद कादरी, धुळे. चर्चा करणार मैं चर्चे के उठातोय सत्ता पक्ष के लोग हमारे तरफ आप नहीं बोल सकते बाइट नहीं दे सकते. अरे मैं बाइट नहीं दे रहा था भाई. नहीं, मैं राजनंदन नहीं उठाने गया था. मैं वो समस्या का हल करने बताने गया था. जब तक एक मिनट बोलने दो. जब तक क्या हुआ, राजनंदन का एक उठाने जाएंगे. मैंने महापौर ने आदेश दिया उसको बताने का. जब तक कोई उनको ये बोलो तुम पीठासीन अधिकारी ने गाली दिए पीठासीन पे बैठ गए. वो देने दो, क्या करेंगे, उनका सत्ता है, कुछ भी कर सकते, क्या कर सकते. धन्यवाद, जय हिंद.